चीनी मोबाईल कंपनी असलेल्या शाओमीचं बँक खातं ईडीकडून सील करण्यात आलं आहे. शाओमी कंपनीचे 5,500 कोटी ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ईडीने शाओमी कंपनीवर ही कारवाई केलेली आहे, ज्यात 5,500 कोटी जे शाओमी कंपनीचे होते ते ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.